भारतात शेती ही प्रामुख्यानं निसर्गावर अवलंबून आहे परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती करणं आर्थिकदृष्ट्या फायद्याचं नसल्याचं अनेक जण सांगतात हे बऱ्याच अंशी खरं असलं तरी हा विचार खोटा ठरवणारी काही पिकं आहेत ज्यांच्या लागवडीमुळे लाखोंची नाही तर चक्क करोडोंची कमाई करता येते आज आम्ही आपल्याला अशाच काही महत्त्वाच्या पिकांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे शेतकरी नक्कीच करोडपती बनू शकतात शेतकरी बंधूंनो प्रत्येकानं कधी ना कधी आईस्क्रीमची चव चाखलीच असेल आईस्क्रीममधील सर्वांच्या आवडीचा आणि सहज उपलब्ध होणारा प्रकार म्हणजेच व्हॅनिला आईस्क्रीम तर याच व्हॅनिलाची शेती करून शेतकरी करोडो रुपयांची कमाई करतात शेतकरी मित्रांनो जगभरात आईस्क्रीमसाठी व्हॅनिलाचा वापर तब्बल चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात होत असल्याचं भारतीय मसाला उद्योगाच्या आकडेवारीतून समजतंय त्यामुळेच व्हॅनिला शेतीला फार महत्त्व आहे व्हॅनिलाची लागवड केल्यानंतर त्याची झाडं नऊ ते दहा महिन्यात उत्पादन देऊ लागतात आणि काढणी केल्यानंतर के तयार झालेल्या व्हॅनिलाच्या चा बियांना चाळीस ते पन्नास व्हॅनिलाची शेती शेतकऱ्याला करोडपती सक्षम सांगितलं जातं व्हॅनिला शेती प्रामुख्याने मेदागास्कर मेक्सिको इंडोनेशिया आणि भारत देशामध्ये केली जाते सध्या भारतातील कर्नाटक तामिळनाडू केरळ गोवा आणि अंदमान निकोबार बेटांवर व्हॅनिलाची लागवड केली जाते भारतातील केरळ कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये एकोणीसशे नव्वदच्या सुरुवातीपासून व्हॅनिलाची लागवड केली जात आहे सध्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे एक हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे त्यापैकी सुमारे तीस टक्के उत्पादन देण्यास सुरुवात झाली आहे प्रक्रिया केलेल्या व्हॅनिलाचे सध्याचे उत्पादन भारतात दरवर्षी सुमारे सहा ते आठ टन इतके कमी आहे त्यामुळेच भविष्यात याच्या लागवडीतून आर्थिक कमाईची चांगली संधी उपलब्ध होणार आहे व्हॅनिलाला जागतिक बाजारपेठेत दरवर्षी तब्बल साडेचार हजार मेट्रिक टनाच्या आसपास मागणी असते तर उत्पादन चार हजार चारशे मेट्रिक टन इतकेच आहे यु एस ए फ्रान्स यू के आणि जर्मनी हे देश व्हॅनिलाचे मोठे आयातदार आहेत जागतिक आयातीपैकी तब्बल साठ टक्के आयात, आयात हेच देश करतात आणि हेच देश व्हॅनिला बीन्स आणि प्रक्रिया केलेल्या व्हॅनिला उत्पादनांचे मुख्य पुनर्निर्यातदार देखील आहेत व्हॅनिला हे ऑर्किड फॅमिलीतील झाड असून जिथे भुसभुशीत माती असते मातीचा पेयस साडेपाच ते साडेसात असतो तिथे याची शेती केली जाते व्हॅनिलाची लागवड करण्याच्या दोन पद्धती आहेत यातील पहिल्या पद्धतीमध्ये बियाणपासून रोपं तयार केली जातात तर दुसऱ्या पद्धतीत कटिंग किंवा ग्राफ्टिंग पद्धतीचा अवलंब करून लागवड केली जाते लवकरात लवकर चांगलं उत्पादन मिळावं म्हणून बहुतेक लोक ग्राफ्टिंग पद्धतीनंच लागवड करतात त्याचबरोबर दुसरं कारण म्हणजे व्हॅनिलरच्या बिया कठीण असतात त्यामुळे पेरणीनंतर त्या लवकर रुजत नाहीत आणि अंकुर येऊन झाडांची वाढ होण्यास बऱ्याच कालावधी जातो व्हॅनिलाची लागवड जुलै ऑगस्टच्या दरम्यान करता येते ग्राफ्टिंग पद्धतीनं व्हॅनिला लागवड करण्यापूर्वी शेत तयार करून शेतात योग्य आकाराचे खड्डे खणून घ्यावेत हे खड्डे शेणखत आणि निंबोळी पेंडीने भरावेत जेणेकरून पिकाला चांगल्या प्रकारे पोषण मिळेल त्यानंतर व्हॅनिलाचे वेल कापून ते खड्ड्यात कमी खोलीवर लावावेत लागवडीनंतर वेलीला हलकेसे पाणी द्यावे तसेच खड्ड्यात पालापाचोळा किंवा गवताचा पेंडा टाकून झाकून घ्यावे व्हॅनिला हे वेलवर्गीय पीक असल्यानं त्याचा वेल जमिनीला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी खड्ड्यात किमान सात फुटाचे लाकडी खांब रोवून त्यावर वेल गुंडाळून वाढवावेत तज्ञांच्या मते व्हॅनिलाचा वेल एकशे पन्नास सेंटीमीटर पेक्षा जास्त लांब नसावा तसेच त्याची लांबी व्यवस्थापित करण्यासाठी वरून कटिंग आणि छाटणी करत राहावी सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हॅनिलाचं चा चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी त्याची लागवड केवळ आर्द्रता सावली आणि मध्यम तापमान असलेल्या भागातच करावी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हॅनिलाची लागवड केल्यानंतर त्याची झाडे नऊ ते दहा महिन्यात उत्पादन देतात परंतु फुलांपासून फळ बनण्यासाठी परागी भवन नावाची क्रिया होणं गरजेचं असतं परागी भवनात फुलातील परागकण कीटकांच्या मधमाशांच्या पायाला चिकटून किंवा वाऱ्याने उडून स्त्री केसराशी जाऊन मिळतात आणि त्यानंतर फुलांचं फळात रूपांतर होतं पण व्हॅनिलाच्या फुलांमध्ये परागी भवनाची नैसर्गिक क्रिया खूपच कमी प्रमाणात होते त्यामुळे शेतकरी स्वतःच लाकडाच्या तुकड्याने फुलातील परागकणांना काळजीपूर्वक स्त्री केसरात दाबून परागी भवनाची क्रिया घडवून आणतात व्हॅनिलाच्या शेंगांच्या त्यांना वाळवणं सुगंध वाढवण्यासाठी उबवणं हवाबंद डब्यात ठेवणं अशा अनेक प्रक्रिया कराव्या लागतात या सगळ्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी लागतो आणि त्यानंतर ही शेंग बाजारात विक्रीसाठी नेली जाते व्हॅनिलाच्या लागवडीपासून त्याला बाजारात आणण्यासाठी लागणारा दीर्घ कालावधी आणि उत्पादन घेण्यासाठी करावे लागणारे परिश्रम यासारख्या विविध कारणांनी व्हॅनिला अत्यंत महाग विकले जाते भारता व्यतिरिक्त इतर देशांमध्येही व्हॅनिलाची मागणी जास्त आहे त्यामुळे निर्यात शेतकऱ्यांना अधिक नफा व्हॅनिला येतो आता महत्त्वाचं म्हणजे व्हॅनिला लागवडीपासून वर्षाला एक हेक्टरातून किती उत्पादन निघतं हे जाणून घेणं गरजेचं आहे एक हेक्टर मध्ये जवळपास दोन हजार ते चार हजार झाडांची लागवड करता येते यातून वर्षाला सुमारे दहा हजार ते वीस हजार बीन्सचे उत्पादन मिळते सरासरी एका किलो साठी नव्वद बीन्स लागतात अशा प्रकारे शेतकरी वर्षाला हेक्टरी सुमारे दोनशे बावीस किलो व्हॅनिला बिन्सचं उत्पादन करू शकतो याचा प्रति किलो दर आणि मिळणारे उत्पादन यांचा हिशोब केल्यास नक्कीच करोडो रुपयांचं उत्पादन घेता येतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण व्हॅनिला पिकाची शेती केली तर नक्कीच चांगली आर्थिक कमाई करता येते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका